Good afternoon, students. Welcome to today's mathematics seminar. Dear students, I am very happy to join with you of this video. Today's seminar, we are going to learn about the chapter number 9, HCF and LCM. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण नव्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. एचसीएफ आता एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी अँड एलसीएम मीन्स लोएस्ट कॉमन मल्टिपल्स म्हणजे लसावी. तर आज आपण मसावी आणि लसावी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपल्याला लसावी आणि मसावी हे पाहण्यापूर्वी आपल्याला डिव्हिजन आणि डिव्हिडंड हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणून याचा आपण पहिलं पहा 36 डिवाइडेड बाय 4. बघा यामध्ये पहा याचा डिवायडेशन करूया आपण 36 डिवाइडेड बाय 4 तर 36 भागिले 4 बरोबर 4 90 देयरफॉर 36. तर यामध्ये पहा 36 6 मधून 6 गेले 0 3 मधून 3 गेला 0. आता जो भागाकार आहे त्या भागाकाराला म्हणतात क्वोशंट. जी बाकी आलेले आहे त्याला म्हणायचं रिमाइंडर. ज्या संख्येने भागलं जातं त्या संख्येला म्हणायचं डिव्हिजोर. आणि ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला म्हणतात डिव्हिडंड. येते का लक्षात? तर यामध्ये पहा क्वेश्चन इज इक्वल टू 9, डिव्हिडंड इज इक्वल टू 36, रिमाइंडर इज इक्वल टू 0 आणि डिव्हिजन इज इक्वल टू 4. एक अनदर एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2, 65 डिवाइडेड बाय 9. आता याचा भागाकार करूया आपण इथं 65 भागिले 9. तर पहा 9 च्या पाण्यामध्ये 65 नाही, मग आपण त्याच्यापेक्षा लहान संख्या शोधून भागाकार करूया. तर 7 चा भाग असेल 9 7 63. 5 मधून 2 3 गेले 2 मुलं 0 6 6 गेले 0 राहिला. मग आता यामध्ये 7 हा आहे क्वेश्चन. सिक्स्टी फाईव्ह हा आहे डिव्हिजन. टू आहे रिमाइंडर. आणि 9 आहे डिव्हिजोर. तर आता अशा प्रकारे आपण इथं दोन एक्झाम्पल पाहिले 36 डिवाइडेड बाय 4 अँड 65 डिवाइडेड बाय 9. मग आता या एक्झाम्पल मध्ये पहा फ्रेंड वी डिवाइडेड 36 बाय 4. फ्रेंड इन दिस एक्झाम्पल फ्रेंड वी डिवाइडेड 36 बाय 4 द रिमाइंडर इज 0. देयरफॉर The 4 is the factor of 36. 4 is the factor of 36.
and 36 is multiple of 4. Therefore, 36 is divisible by 4. जेव्हा आपण 36 ला 4 ने भागले तर बाकी किती आली 0 म्हणजे 4 हा 36 चा विभाजक आहे आणि 36 हा 4 ने विभाज्य आहे लक्षात येते का म्हणजे 36 ला 4 ने पूर्ण भाग जातो Therefore, 36 is divisible by 4. In another example, when we divide 65 by 9, the remainder is not 0. The remainder is here 2. Therefore, 9 is not a factor of 65. Also, 65 is not multiple of 9. Therefore, 65 is not divisible by 9. तर विद्यार्थी मित्र हो कि दुसरे को करना अपन ऐसा पहले कि 65 भागे नो मग जब आपन 65 का 9 ने भागल तो बाकी शून्य थे का तो बाकी शून्य आ जाएगा नहीं बाकी 2 आ जाएगा म्हणून 9 हा 65 चा विभाजक नाही किंवा 65 हे 9 ने विभाज्य नाही म्हणजे 65 ला 9 ने भाग पूर्ण भाग जात नाही देयरफॉर फॅक्टर्स ऑफ 36 म्हणून आता आपण फॅक्टर्स म्हणजे विभाजक म्हणून वापरतो किंवा डिव्हिसर्स असेही नाव आहे त्याला तर 36 जर फॅक्टर्स पाहिले किंवा विभाजक पाहिले म्हणजे 36 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या पाहिल्या तर कोण कोण काय येतील 1 2 3 4 6 9 त्यानंतर 12 18 and 36 हे झाले त्याचे फॅक्टर म्हणजे 36 ला या सर्व संख्येने भाग जातो शरीर का then factors of 48 is equal to आता 48 ला भाग जाणार संख्या कोणकोणत्या आहेत पहा 1 2 3 4 6 8 12 24 and 48 या सर्व संख्याने 48 ला भाग जातो येते का लक्षात मग आता या दोन्ही संख्येमध्ये कॉमन असणारे फॅक्टर पाहू आपण म्हणून कॉमन फॅक्टर्स ऑफ 36 अँड 48 इज इक्वल टू आता आपण यामध्ये काय करू 36 आणि 48 मध्ये सामायिक अवयव शोधूया यामध्ये पहा 1 2 3 then 4 then 6 then 12 यामध्ये आणखी
16. These are the common factors. अच्छे देते का बगा मत अच्छा प्रकार है कि ज्या संख्येने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हणायचं फॅक्टर्स किंवा डिव्हिजर्स. लक्षात येते आणि त्या संख्येला म्हणायचं डिव्हिडंड, म्हणजे आपण त्याला मराठी काय म्हणतो भाज्य. डिव्हिडंड म्हणजे काय भाज्य. येते का लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्येचं फॅक्टर्स काढता आले पाहिजे. तर पाहता या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, फॅक्टर्स आपण शोधूया. म्हणून राईट द फॅक्टर्स ऑफ गिवन नंबर. Write the factors of given numbers. खाली दिलेल्या संख्यांचे विभाजक काढा. फॅक्टर्स म्हणजे विभाजक, विभाजक म्हणजे भाग चालणाऱ्या संख्या. त्यामध्ये आहे पहिलं 12 and 16. तर आता आपण याचा फॅक्टर्स ऑफ 12 बघू. फॅक्टर्स ऑफ 12 म्हणजेच 12 ला भाग जाणाऱ्या संख्या कोण कोणत्या आहे? 1, 2, 3, 4, 6 and 12 या संख्येने 12 ला भाग जातो. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 16. फॅक्टर्स ऑफ 16 इज इक्वल टू 1, 2, 4, 8 and 16 हे झाले यांचे फॅक्टर्स. समजतंय का? त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे 21 and 24 यांचे फॅक्टर्स काढूयात आपण. नो फॅक्टर्स ऑफ 21 इज इक्वल टू 21 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत? 1, 3 and 7 शेवटी राहिली तीच स्वतः 21. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 24 इज इक्वल 24 ला भाग जाणारी संख्या 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24 अशा प्रकारे आपल्याला फॅक्टर्स काढायचे असतात. तर विद्यार्थी मित्र हो, या घटकावर जो प्रॅक्टिस सेट आहे 23 हा सोडवा आणि केलेला अभ्यास आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करा. इथे लक्षात. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.